बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। बागलाण तालुक्यातील धांद्रे येथे आज मंगळवार रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रांताधिकारी श्री काकडे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की धांद्रे गावाहद्दीत गिरणा नदी येथे येथील गोण खनिज वाळू लिलाव बाबत तसेच धांद्रे गावाला तलाठी स्वतंत्र वार निश्चित करण्यात आला व पाजरने रस्ते बाबत येत असलेल्या अडचणी, रेशनधारक यांच्या बाबत पुरवठा व अंध अपंग निराधार श्रावणबाळ योजना तसेच कोरोना काळात मृत झालेल्या च्या परिवारांसाठी शासनाकडून मिळत असलेली मदत असलेल्या मदतीचा प्रस्ताव तयार करून पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायत ग्रामसेवक तसेच तलाठी धांद्रे यांना करण्यात आल्या। वाळू उपशामुळे होणारे नुकसान तसेच धांद्रे लखमापूर निंबळा या गावांना पाणी पुरवठा या गिरणा नदी जवळील विहिरीतून होत असल्याने जर वाळू लिलाव झाला तर भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। यामुळे धांद्रे ग्रामपंचायतच्या वतीने वाळू लिलावास प्रचंड विरोध दर्शवण्यात आला। तसा ठराव करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेने केल्याचे यावेळी जाहीर केले। यावेळी प्रांताधिकारी बबनजी काकडे साहेब, प्रभारी सरपंच शालिनीताई शिरोळी, सोसायटीचे सभापती बाळासाहेब भांबरे, नायब तहसीलदार निकम साहेब, मंडळाधिकारी गायकवाड साहेब, तलाठी सुरवंशी, ग्रामसेवक चव्हाण, चर्चेत अशोक बापू शेवाळे, बाळासाहेब चव्हाण, हिरामन शिरोळे, महेश चव्हाण, नानाजी चव्हाण, स्वप्नील मोरे, भागाबाई लांडगे, दीपक बदाने, अशोक बापू शेवाळे, बळीराम चव्हाण, राजू चव्हाण, भारमल माळी, विक्की भांबरे, भाऊसा चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, सुरेश चव्हाण यांच्यासह शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सोसायटी सदस्य, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आभार योगेश चव्हाण यांनी मानले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।